नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी स्वाती पाटील मॅडम. आज या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन म्हणजे न्यूटनचे गतिविषयक जे काही नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतोय इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आता यामध्ये इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना आपण पहिल्यांदा पाहूया की ज्यामध्ये व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन एनी बॉडी देन देअर इज चेंज इन पोझिशन ऑफ दॅट बॉडी. याचा अर्थ असा आहे, जेव्हा एखाद्या वस्तूवरती आपण बळाचा वापर करतो तेव्हा तिथं त्या वस्तूचे विस्थापन घडून येते आणि हे जे काही घडून येणारे विस्थापन आहे त्याच्यामुळे तिथं एक प्रकारची गती त्या वस्तूला प्राप्त होते. बिकॉज ऑफ दिस चेंज इन पोझिशन सम बेसिक क्वांटिटी डेव्हलप इन अ बॉडी. याचा अर्थ असा आहे की त्यामुळं अजून काही मूलभूत संकल्पना त्या वस्तूमध्ये तयार होतात. आता या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन हे विस्ताराने पाहणार आहोत त्याच्या उदाहरणांसहित. त्यामध्ये पहिला आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन की ज्याला लॉ ऑफ इनर्शिया असं आपण म्हणतोय. याचा अर्थ असा आहे न्यूटनचा पहिला गतिविषयक नियम की ज्याला लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे जडत्वाचा नियम. इनर्शिया याचा अर्थ जडत्व असं आपण म्हणू शकतोय, यालाच आपण जडत्वाचा नियम असंही म्हटलं जाते. त्याचं जे काही स्टेटमेंट आहे किंवा त्याचं जे काही वाक्य आहे व्याख्या आहे ती अशा पद्धतीने, अ बॉडी ऍट रेस्ट विल रिमेन ऍट रेस्ट and a body in motion will remain in motion unless it is acted by a external force. याचा अर्थ असा आहे, एखादी वस्तू जर का स्थिर असेल किंवा एका ठराविक वेगाने जर का जात असेल तर तिथं ती वस्तू आहे अशी स्थिर किंवा एका ठराविक वेगाने पुढे जात राहील जोवर त्यावरती एखादा बाहेरील फोर्स किंवा बाहेरील बळ आपण त्या वस्तूवरती अप्लाय करत नाही तोवर. याचा अर्थ आहे या इनर्शिया, आता इनर्शिया म्हणजे जडत्व ही त्या वस्तूमधील अशी संकल्पना आहे किंवा अशी संज्ञा आहे की ज्यामध्ये ती एखादी वस्तू आहे त्या मूळ अवस्थेमध्ये राहणं म्हणजेच इनर्शिया किंवा जडत्व, की ज्यामध्ये ती आहे अशी स्थिर राहू शकते किंवा ती मोशनमध्ये राहू शकते. म्हणजे न्यूटनचा पहिला लॉ ऑफ मोशन तुम्हाला असं सांगतो, लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे जडत्वाचा नियम, की ज्यामध्ये एखादी वस्तू आहे अशी स्थिर किंवा आहे त्या ठराविक वेगाने पुढे जात राहील जोवर त्याच्यावरती एखादा बाहेरील कोणताही फोर्स ऍक्ट होत नाही तोवर. आता त्याची काही उदाहरणं आपण पाहूया, अ फुटबॉल ऍट अ रेस्ट कंडिशन ऑर ऍट मोशन, आणि दुसरा आहे अ कार ऍट अ रेस्ट ऑर मोशन. आता ही दोन उदाहरणं आपण पाहूया की ज्यामध्ये पहिलं आपण म्हणूया अ फुटबॉल ऍट रेस्ट ऑर मोशन. आता इथे एक फुटबॉल आहे असं आपण म्हणूया की जे एका स्थिर अवस्थेमध्ये आहे म्हणजे एके ठिकाणी ते ठेवलेलं आहे. आता हा फुटबॉल आहे अशा स्थिर अवस्थेमध्ये कुठं राहणार आहे जोर आपण त्याच्यावरती एखादा बाहेरील फोर्स अप्लाय करत नाही तोवर, याचा अर्थ जोर आपण त्याला किक मारत नाही तो, याचा अर्थ इथं आहे असं स्थिर अवस्थेत राहणं हे म्हणजे इनर्शिया आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याला किक मारताय तेव्हा तुम्ही बाहेरून एखादा फोर्स त्या फुटबॉलवरती अप्लाय करताय. आता यामुळे काय घडतंय, तिथं त्या फुटबॉलची जी काही ती जागा बदलते. पहिला तो स्थिर होता, आता आपण किक मारल्यामुळे तो त्या मूळ जागेपासून विस्थापित होऊन त्याला एक ठराविक प्रकारची मोशन तिथं किंवा गती प्राप्त होते आणि तो एका ठराविक ठिकाणी जाताना तुम्हाला दिसेल. तर हे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं उदाहरण आहे की ज्यामध्ये वस्तू आहे अशी स्थिर राहू शकते किंवा ती आहे त्या गतीनं पुढे जाऊ शकते जोवर त्याच्यावरती एखादा एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नाही तोवर. दुसरे एक उदाहरण घेऊया आपण, अ कार ऍट रेस्ट ऑर मोशन. इथं आपण असं म्हणूया एखादी कार आहे की जी एका ठराविक वेलॉसिटीने किंवा वेगाने पुढे चालली, आता अचानकपणे तिथं एखादं डिस्टर्बन्स किंवा एखादं ऑब्स्टॅकल किंवा एखादी वस्तू जर का त्या कारच्या मार्गामध्ये आली तर तिथं त्या वस्तूची किंवा त्या कारचं जे काय आहे वेलॉसिटी किंवा वेग आहे तो बदलेल किंवा बदलताना तुम्हाला जाणवेल. म्हणजेच ती कार एके ठिकाणी स्थिर असणं हे पण जडत्व आहे आणि एका ठराविक वेलॉसिटीनं पुढे जाणं हे पण जडत्व आहे. पण अचानकपणे वाटेमध्ये एखादी वस्तू आली तर त्याला आपण एक्सटर्नल फोर्स असं म्हणणार आहे की जेणेकरून तिथं त्या गाडीची अवस्था किंवा त्या गाडीचा वेग हा बदलू शकतो. त्यानंतर आपण पाहूया दुसरा लॉ, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन की ज्याला लॉ ऑफ मोमेंटम म्हणजे संवेगाचा नियम. संवेग म्हणजेच मोमेंटम. आता त्याची व्याख्या अशी आहे, द फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड ऍक्सिलरेशन ऍक्टिंग ऑन इट. आपण असं म्हणूया एखाद्या वस्तूवरती जर आपण एफ एवढ्या बळाचा वापर केला तर तिथं ते जे काही बळ आहे ते आपण या फॉर्म्युल्याने देऊ शकतो, एफ इक्वल टू एम इन टू ए. आता प्रोडक्ट याचा अर्थ गुणाकार,
गुणाचा आपण इथे गुणाकार घेतोय, तर मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट म्हणजे त्या वस्तूचं असणारं वस्तुमान आणि तिथं त्याच्यावरती असणारं त्वरण म्हणजे ऍक्सिलरेशन, म्हणून एफ बरोबर एम इंटू ए, एफ बरोबर एम इंटू ए, एफ म्हणजे बळ बरोबर एम म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान आणि ए म्हणजे ऍक्सिलरेशन। म्हणूनच आपण असं म्हणतोय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन हा जो काय त्याला आपण लॉ ऑफ मोमेंटम म्हणजे संवेगाचा नियम असं आपण म्हणतोय। आता याचं उदाहरण असं आहे द पुशिंग ऑर पुलिंग ऑफ एनी ऑब्जेक्ट। त्याचं उदाहरण आपण अशा पद्धतीने पाहूया, एखादी वस्तू आपल्याकडे आहे त्या वस्तूवर त्या आपण बळाचा वापर केल्यानंतर तिथं त्या वस्तूचे विस्थापन घडताना तुम्हाला दिसेल। आता त्याच वस्तूवरती जर का आपण अधिक प्रमाणात बळाचा वापर केला तर तिथं त्याला जास्त प्रमाणात त्वरण मिळते की जेणेकरून तिथं त्याचे विस्थापन हे अगदी जलदपणे घडताना तुम्हाला जाणवेल। म्हणजे आपण एखाद्या वस्तूवरती किती बळ अप्लाय करतोय किंवा किती फोर्स अप्लाय करतोय त्याच्यावरून त्याचे घडून येणारे विस्थापन आणि त्वरण हे आपल्याला पाहायला मिळते। तसेच दुसरं उदाहरण आपण पाहूया, एखादी बॅग आहे आपल्याकडे की जी आपण ओढत चाललोय, पहिल्यांदा आपण म्हणूया त्याचं जे काही वजन आहे ते 10 किलो आहे, त्यामुळे ते ओढण्यासाठी आपल्याला कमी प्रमाणाचं बळ लावावं लागेल, पण त्याऐवजी जर आपल्याकडे 10 आणि 10 असं 20 किलोच्या दोन बॅग असतील तर तिथं त्या दोन बॅग ओढण्यासाठीही आपल्याला लागलेला जो काही फोर्स आहे तोही इथं बदलतोय। म्हणजे 10 किलोची बॅग ओढण्यासाठी कमी बळ लागेल आणि 20 किलोची बॅग जी काय ती ओढण्यासाठी थोडं जास्त प्रमाणाचं बळ आपल्याला त्या वस्तूंवरती लावावं लागेल। यालाच आपण संवेगाचा नियम असं म्हणतो। यानंतर आपण पाहतोय न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा तिसरा लॉ की ज्याला लॉ ऑफ ऍक्शन रिॲक्शन म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया असं त्याला म्हटलं जातं। न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन लॉ ऑफ ऍक्शन रिॲक्शन म्हणजे इथं क्रिया आणि प्रतिक्रियाचा तो नियम आहे। त्याची व्याख्या अशी आहे टू एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, म्हणजे या युनिव्हर्समध्ये घडणारी कुठलीही क्रिया असेल तर त्याला सम प्रमाणात पण उलट्या दिशेनं किंवा विरुद्ध दिशेनं तुम्हाला प्रतिक्रिया पाहायला मिळते की जी आपण या आकृतीच्या सहाय्याने पाहू शकतो। या एखादी कोणतीही ॲक्शन घडली तर त्याला सम प्रमाणात तुम्हाला उलट्या दिशेनं किंवा विरुद्ध दिशेनं रिॲक्शन ही पाहायला मिळते। याची काही उदाहरणं आहेत रिकॉइल ऑफ गन म्हणजे एखाद्या बंदुकीतून गोळी झाडणं हे आपण पाहतोय, बलून म्हणजे जो काही फुगा आपण फुगवत होतोय, आणि लॉन्चिंग ऑफ रॉकेट म्हणजे रॉकेट आकाशामध्ये जेव्हा आपण लॉन्च करणार असो तेव्हा त्याची जी काही प्रोसेस आहे ते म्हणजे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आहे। की ज्यामध्ये आपण विस्ताराने त्याची उदाहरणं पाहूया, पहिला रिकॉइल ऑफ गन, एखादी बंदूक आपल्याकडे आहे त्या बंदुकीतून आपण जेव्हा गोळी समोरच्या दिशेने झाडत असतो तेव्हा ज्या वेगानं ती गोळी पुढच्या दिशेने जात असते तेवढ्याच सम प्रमाणात किंवा सम प्रमाणाच्या फोर्सनं ती बंदूक पाठीमागच्या दिशेने येताना तुम्हाला जाणवेल। म्हणजे इथं जी काही बंदुकीतील गोळे ज्या वेगानं पुढे चालले त्याच वेगाने गन तुम्हाला पाठीमागच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने येताना दिसेल। तसेच दुसरं उदाहरण आहे बलूनचं की ज्यामध्ये आपण एखादा फुगा फुगवलेला आहे त्यातली हवा जर का आपण हळुवारपणे सोडत असो तर त्यामध्ये इथं ऍक्शन घडते एअर रशेस डाऊन, म्हणजे खालच्या दिशेने जर का हवा जात असेल तर तेवढ्याच क्रियेनं किंवा प्रतिक्रियेनं तुम्हाला तो फुगा वरच्या दिशेनं जाताना दिसते, म्हणजे इथं क्रिया आणि प्रतिक्रिया घडताना तुम्हाला दिसतील। तिसरं उदाहरण आहे लॉन्चिंग ऑफ रॉकेट की जिथं आपण एखादं रॉकेट जेव्हा लॉन्च करत असतो तेव्हा त्याला खालच्या दिशेने जेवढ्या बळाचा आपण वापर करतो तर तेवढ्याच बळानं ते रॉकेट हे आकाशामध्ये झेपवताना तुम्हाला दिसेल, फक्त इथं आपण त्या रॉकेटवरती लावलेल्या बळांच्या दिशा किंवा जो काही फोर्स आपण लावलेला आहे त्याच्या दिशा विरुद्ध आहेत। म्हणजे रॉकेट झेपावणं हे वरची दिशा किंवा अपवर्ड डायरेक्शन आहे आणि तुम्ही त्याला अप्लाय केलेला फोर्स हा डाऊनवर्ड डायरेक्शन आहे किंवा खालच्या दिशेनं आहे। हे उदाहरण आपण मगाशी पाहिलेल्या फुग्याच्या उदाहरणासारखंच आहे की ज्यामध्ये हवा ही खालच्या दिशेने जात असेल आणि तो फुगा आहे तो वरच्या दिशेनं झेपावत असेल। तर विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये न्यूटनचे 3 गतिविषयक नियम पाहिलेले आहेत की जे 3 अतिशय महत्त्वाचे नियम आहेत की ज्याचा अभ्यास करणं तुम्ही आवश्यक आहे। आता पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे काय आणि त्याची उदाहरणं पाहूया। धन्यवाद।